लोकांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस स्टेशनमध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमधील हा प्रकार होता. आता या राड्यावरून प्रचंड धमाका सुरू झाला आहे. भाजप आमदारांनी गोळीबार केल्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं. मुख्यमंत्री दगाबाज आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील शिंदेंनी फसवलं. ते भाजपलाही फसवतील असं देखील या आमदारांना म्हटल्यानंतर संपूर्ण राजकीय लक्ष त्यांच्याकडे केंद्रित झालं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे गुन्हेगारी तयार होत आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. आमदारांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत, सुषमा अंधारे याशिवाय अनेक राजकीय मंडळींनी या वादात उडी घेतली. नेमकं गोळीबारामागील कारण काय आहे, भाजप आमदार गणपत गायकवाड यांची पार्श्वभूमी काय आहे, ज्यांच्यावर गोळीबार झाला ते महेश गायकवाड कोण, हेच या आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी नितीन शिंदे आपलं बोलबिंदासमध्ये स्वागत करतो. महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड हे दोघेही कल्याण डोंबिवली भागातील. गणपत गायकवाड हे भाजपकडून निवडून आलेले कल्याण पूर्वचे आमदार आहेत, तर महेश गायकवाड हे श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तर शिंदे गटाचे कल्याण येथील ते शहराध्यक्ष सुद्धा आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड हे आत्तापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर राजकीय आरोप करायचे. अनेकदा गणपत गायकवाड आणि श्रीकांत शिंदे यांच्यात शाब्दिक युद्धसुद्धा रंगलेलं होतं. त्याचंच पर्यावसन आत्ताही टोकाचं ठरलेलं आपल्याला दिसतं. शुक्रवारच्या रात्रीचा हिललाईन पोलीस स्टेशनमधला हा गोळीबार, जमिनीच्या वादातून आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच पोलीस निरीक्षकाच्या समोर 10 गोळ्या झाडल्या. यानंतर त्यांनी आपल्या कृत्याची जाहीर कबुलीसुद्धा दिली. मला माझ्या कृत्याबद्दल कसलाच पश्चाताप होत नाही असे सांगताना मला मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगार बनवलं असल्याचं गणपत गायकवाड यांनी सांगितलं आहे. गणपत गायकवाड पुढं असं सुद्धा म्हणतात, मुख्यमंत्री राज्यात गुन्हेगारी निर्माण करत आहेत आणि गुन्हेगारांचं राज्य होईल असा सुद्धा गंभीर आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांच्यावर केला आहे. यावेळी त्यांनी भाजपचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सुद्धा नाराजी बोलून दाखवली आहे. महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यामध्ये राजकीय शीतयुद्ध आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमधील द्वारली गावातील 50 गुंठ जमिनीवरून हा वाद निर्माण झाला होता. तर जागेवर बांधण्यात आलेली भिंत शिंदे गटाकडून पाडण्यात आली होती. त्यानंतर प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेले. याच दरम्यान गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये हल्ला केला. या दरम्यान त्यांनी 10 गोळ्यासुद्धा चालवल्या. शुक्रवारी देखील या दोघांच्यातील वाद मिटवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये मीटिंग ठेवण्यात आली होती. त्यावेळी शाब्दिक मुद्दा थेट गुद्द्यावर पोहोचला. आमदार गणपत गायकवाड यांनी थेट महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली. मात्र त्यावेळी त्यांनी दिलेले स्टेटमेंट फारच धक्कादायक होते, ज्यामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापलेले आपल्याला पाहायला मिळते. गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली असा आरोप केला. तर माझ्या जागेचा जबरदस्ती कब्जा घेतला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य घडवण्याचा प्रयत्न करतायत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात गुन्हेगार पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदेंनी गुन्हेगार केलं आहे. माझा मनस्ताप झाला म्हणून मी फायरिंग केले एकनाथ शिंदेंकडून. उद्धव ठाकरेंचासुद्धा विश्वासघात झाला. ते भाजपलासुद्धा फसवणार असल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी केला. गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामधले शहरात राजकीय वाद आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांच्यामध्ये या अगोदरसुद्धा वाद झालेले आहेत. काही दिवसांपूर्वी महेश गायकवाड यांच्या लावण्यात आलेल्या एका बॅनरवर भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावेळी कल्याण डोंबिवली भागात प्रचंड राडा झाल्याचंसुद्धा आपण पाहिलं होतं. मात्र यावेळेस थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात स्टेटमेंट केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस आणि त्यांच्या कुई कुई करणाऱ्या पिलावळीने या प्रकरणावर बोलावं. फडणवीस वकील आहेत, ज्ञानी आहेत. रामावर तुम्ही हक्क सांगताय, पण रामाचं राज्य कायद्याचं होतं. तुमचं राज्य कायद्याचं आहे का असा सवालसुद्धा संजय राऊत यांनी फडणवीसांना विचारला आहे. तर दुसरीकडे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहेत. कल्याणचे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. दरम्यान कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड
यांच्यावर झाडलेल्या गोळ्या काढण्याचे डॉक्टर यशस्वी प्रयत्नसुद्धा करत आहेत आणि ते यशस्वीसुद्धा झाले आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीचे परिणाम वाजायला सुरुवात झाली आहे. अशा वातावरणामध्ये आपल्या आमदारांकडून अशा प्रकारचे वक्तव्य होणे भाजपने गांभीर्याने घेतले आहे, तर दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी होण्यासाठी SIT ची स्थापना ही देखील करण्यात आली आहे. त्यामुळे गोळीबार, थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप आणि यावरून तापलेले राजकारण कुठपर्यंत जाते हे पाहणे महत्त्वाचेच ठरणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की करवा आणि आमचा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.